नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियांका तुमचं खूप खूप स्वागत करते आजची जी मोदकांची रेसिपी आपण पाहतोय हे मोदक बनवायला खूप सोपे आहे घरातल्या साहित्यात हे मोदक तयार होतात खूप साऱ्या टिप्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रकार पहिला हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे जाड बुडाची कढई कढईमध्ये सुरुवातीला थोडं पाणी टाकून घेतलं म्हणजे कढई ओली झाली आणि त्यानंतर याच्यात एक कप दूध टाकायचंय इथे तुम्ही कुठलंही दूध वापरू शकतात मी इथे गाईचं दूध वापरलं आहे त्यानंतर त्यात एक कप मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर टाकून घेतली आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे मंद गॅसवरती आपल्याला ही जी दूध पावडर आहे ही या दुधामध्ये छान एकजीव करायची आहे ह्या ज्या कुठळ्या तयार होतात ह्या आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत किंवा मग तुम्ही सुरुवातीला ही दूध पावडर आणि दूध एकत्र करून आपली जी रवी असते तिच्याने घुसळून घेऊ शकतात तसं केलं तरी चालेल त्यानंतर हे गॅसवरती ठेवा आता हे लो फ्लेमवरती मी ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घेते आणि सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला हे जे दूध आहे हे, हे पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती सतत ढवळत मी हे दूध आटवून घेतलं आहे आणि हे दूध असं बासुंदीच्या स्टेजला आलं की त्यानंतर यात एक छोटा चमचा तूप टाकायचं आहे साजूक तूप इथे वापरलेलं आहे तूप टाकल्यानंतर पुन्हा हे छान एरचीव करायचं हे दूध आठवायला आपल्याला साधारण दहा मिनटं लागतात तर हे पहा सुरुवातीपासून सात आठ मिनटानंतर अशा पद्धतीने हे दूध घट्ट व्हायला सुरुवात झाली म्हणजे याचा खवा तयार व्हायला सुरुवात झाली आहे हे मोदक तुम्ही डायरेक्ट रेडीमेड जो खवा असतो त्यापासूनही बनवू शकतात मी इथे घरच्या घरी हा खवा तयार करून घेतला आहे आता लो फ्लेमवरतीच पुन्हा एक दोन मिनटं हे जे दूध आहे हे छान आटवून घेऊ म्हणजे हा खवा अगदी छान कोरडा होईल तर हे पहा अशा पद्धतीने कढईमधून हा सहज आपल्याला काढता आला की समजायचं आपला खवा तयार झाला आहे किंवा तुम्ही इथे नॉनस्टिक कढईसुद्धा वापरू शकतात आता हा खवा मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे थोडासा थंड होऊ द्यायचा म्हणजे खूप थंड नाही केलं तरी चालेल पण अगदी आपल्या हाताला सहन होईल एवढा तो थंड होऊ द्यायचा त्यानंतर त्यात थोडीशी वेलची पावडर टाकली पाव चमचा आणि दोन ते तीन चमचे पिठी साखर टाकायची आपल्या आवडीप्रमाणे पण दूध पावडर जर ऑलरेडी गोड असेल तर पिठी साखर तुम्ही खूप कमी टाकली तरी चालेल किंवा नाही टाकली तरी चालेल तर इथे ही जी दूध पावडर होती यात साखर नव्हती त्यामुळे मी इथे तीन छोटे चमचे पिठी साखर टाकून घेतली आता हे चांगले एकजीव करायचं आहे आता हा जो खवा हा आहे हा थोडासा कोमट आहे त्यामुळे पिठीसाखर टाकल्यानंतर ह्याला थोडं पाणी सुटतं आणि हा जो खवा आहे हा थोडासा चिकट होतो आता आपण असेच याचे पेढे किंवा मोदक तयार करू शकतो पण त्याला जर सुंदर आकार हवा असेल तर हा जो खवा आहे हा आता ह्या स्टेजला फ्रीजमध्ये ठेवायचा अगदी दोन मिनटासाठी खूप वेळ ठेवला नाही तरी चालेल अगदी तुम्ही दोन तीन मिनटं हा खवा फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर ह्या खव्याचा छान गोळा तयार होतो हे पहा मी इथे दोन तीन मिनटं हा खवा फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता छान कोरडा असा खवा इथे तयार झालेला आहे आता याचे अगदी व्यवस्थित आपल्याला मोदक बनवता येतील आता हे जे मोदक आहेत हे आपण साच्याशिवाय बनवणार आहोत तुम्ही हवं तर साच्यातही हे मोदक बनवू शकतात मी आधी अशा पद्धतीने हा खवा छान मळून घेतला त्यानंतर त्याचा असा लांबुळका रोल तयार केला आणि ह्या रोलचे मी बरोबर अकरा भाग सुरीच्या साहाय्याने कट करून घेतले तर हे पहा इथे मी हे मोदकाचे अकरा भाग तयार करून घेतले त्यानंतर ह्यातला एक भाग घ्यायचा आणि तो हातावरती छान अगदी अशा पद्धतीने मळून त्याला आपल्याला लाडूचा आकार द्यायचा आहे आता हा लाडू तयार झाला की त्याच्या वरच्या साईडला थोडंसं सा प्रेस करायचं आणि हे पहा सुंदर असं मोदकाचा आकार तयार होईल आता हा मोदकाचा आकार तयार झाला आहे याला आपण आता कळ्या पाडून घेऊ त्यासाठी असा एखादा चमचा घ्यायचा त्याचं जे मागचं टोक असतं त्याच्या साह्याने ह्याला छान कळ्या पाडून घ्यायच्या अगदी अलगद हाताने हा चमचा ह्या मोदकावरती प्रेस करायचा आणि सुंदर अशा कळ्या ह्याच्या तयार होतात हे पहा तुम्ही बघू शकताय सुंदर असा मोदक तयार झाला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे मोदक इथे बनवून घेते हे मोदक तुम्ही हवं तर साच्यामध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा मग डायरेक्ट याचे पेढेसुद्धा तुम्ही बनवू शकता हातावरती गोल करून थोडासा चपटा करायचा म्हणजे याचे पेढे तयार होतील असेच लाडूसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्हा तुम्हाला हवा तो तु आकार तुम्ही इथे देऊ शकतात तर अशा पद्धतीने हे खव्याचे झटपट तयार होणारे मोदक इथे तयार झालेत आता प्रकार दुसरा हे मोदक बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक कप शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे छान खरपूस भाजायचे पण हे भाजत असताना मध्यम गॅसवरती भाजायचे मध्यम गॅसवरती भाजल्यामुळे आतूनही हे खूप छान खमंग असे भाजले जातात हाय फ्लेमवरती भाजले तर ते फक्त बाहेरून भाजले जातात आतून कच्चेच राहतात आणि मग तशा शेंगदाण्यांची चव छान लागत नाही तुम्ही बघू शकताय शेंगदाणे छान परतून झालेत हे चेक करण्यासाठी हातावरती दोन तीन शेंगदाणे असे चोळून पाहायचे त्याचं जर साल लगेच निघत असेल तर समजायचं शेंगदाणे छान भाजून झालेत हे 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 आता हे शेंगदाणे आपण एका ताटात काढून घेऊ आता हे थोडे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर यांना असं चोळून घ्यायचं म्हणजे याचे जे साल आहे ते लगेच निघेल पण हे मोदक बनवण्यासाठी तुम्ही हे शेंगदाण्यांचं साल जर काढलं नाही तरी पण चालेल आता हे पहा मी हे शेंगदाण्याचं साल काढून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे म्हणजेच आपल्याला शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही हवं तर तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट आधीच तयार असेल तर तुम्ही तो वापरला तरी चालेल फक्त हा कूट असा खमंग भाजलेल्या शेंगदाण्यांचा असावा जर थोडे जरी हे शेंगदाणे कच्चे असतील तरी ह्या मोदकांची चव छान लागणार नाही तर आता हे पहा शेंगदाण्याचा कूट करून झाला आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलं आता तूप गरम होऊ द्यायचं त्यानंतर यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे एक कप शेंगदाण्यांसाठी पाव कपाला थोडासा वर एवढा मी इथे गूळ वापरला आहे पण तरी गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण एवढा गुळ अगदी पुरेसा होतो आता हा गूळ आपल्याला या ते तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि वितळून घ्यायचा आहे याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे फक्त हा गुळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच करायचा हाय फ्लेमवरती केला तर हे गूळ करपण्याची शक्यता असते किंवा तो काळपट होतो आणि कडवट लागतो त्यामुळे मध्यम गॅसवरतीच हा गूळ वितळून घ्यायचा तर हे पहा तुम्ही बघू शकताय आता इथे गूळ छान वितळला गेला आहे आता ह्या स्टेजला याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची कमी गॅसवरतीच आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच शेंगदाण्याचं कूट इथे टाकून घ्यायचं आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता ही प्रोसेस पटकन करायची आहे हा शेंगदाण्याचा कूट फक्त ह्या गुळामध्ये छान एकजीव झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर हे पहा आता इथे हा शेंगदाण्याचा कूट गुळामध्ये म्हणजे ह्या गुळाच्या चा पाकात छान व्यवस्थित एकजीव झाला आहे मी लगेच गॅस बंद केला आणि हा जो कूट आहे हा आता एका ताटात काढून घेऊ आता याचे आपल्याला हवे तर तुम्ही याचे लाडू बनवू शकतात किंवा थापून वडीसुद्धा पाडू शकतात इथे मी मोदक बनवून घेते त्यासाठी साच्याचाही वापर करू शकतात किंवा मी जसं मगाशी दाखवलं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकतात हे थोडंसं फक्त कोमट होऊ द्यायचं जा, खूप जास्त थंड करू नका थोडं हाताला आपलं सहन होईल इतपत थंड झालं की लगेचच मोदकाच्या साच्यात हे व्यवस्थित असं दाबून भरायचं जेवढं तुम्ही हे जे शेंगदाण्याचा कूट आहे हा त्या मोदकाच्या साच्यात दाबून भराल तेवढा तुमच्या मोदकाचा आकार सुंदर होईल तर हे पहा मी इथे अगदी दाबून हा मोदकाच्या साच्यात भरून घेतला आहे आणि आता हा साचा आपण उघडून पाहू वा बघा किती सुंदर असा मोदक इथे तयार झाला आहे अगदी हेल्दी मोदक आहे झटपट बनवू शकतात असा हा मोदक आहे आणि शेवटी गुळ शेंगदाणे आहेत त्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे तर अशाच पद्धतीने मी बाकी सगळे मोदक इथे तयार करून घेतलेत आता मोदकांचा प्रकार तिसरा इथे मी घेतलेत ओरिओचे दोन बिस्किट पुढे जे दहा दहा रुपयाचे येतात ना तेच पुढे इथे वापरलेत आता हे जे ओरिओचे बिस्किट पुढे आहेत यातलं जे क्रीम आहे हे इथे चॉकलेट क्रीम आहे पण तुम्ही हवं तर तुम्हाला जो बिस्किट पुढा अवेलेबल असेल क्रीम असलेला तो तुम्ही या मोदकांसाठी वापरू शकतात आता इथे हे जे क्रीम आहे बिस्किटचं ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बिस्किटाचे दोन भाग केले त्यातून क्रीम बाजूला काढून घेतलं हे मोदक बनवायची एक खासियत अशी की तुम्ही हे मोदक बनवताना तुमच्या मुलांना इथे इन्व्हॉल्व करू शकतात लहान मुलांना हे मोदक खायला तर आवडतात पण बनवायलासुद्धा खूप आवडतात तर हे पहा अशा पद्धतीने हे जे बिस्किटमधलं क्रीम आहे ते आपण बाजूला करून घेतलेलं आहे आणि आता हे जे बिस्किटं आहेत हे आपल्याला मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचे आहेत अगदी बारीक याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर इथे मी बिस्किटं मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि त्यानंतर अगदी दोन मिनटं मिक्सरला फिरवले की लगेचच अगदी बारीक असं पीठ याचं तयार होतं तर पीठ आता बाजूला काढून घेऊ त्यानंतर यात अगदी दोन तीन चमचे दूध टाकायचं जा। खूप जास्त टाकायचं जा नाही अगदी थोडं थोडं टाकायचं आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे त्यामुळे दूध टाकताना चमच्याच्या साहाय्यानेच टाका अगदी थोडं थोडं करत दूध टाकत हे पहा असा याचा गोळा मळून घेतला आता हे जे दोन ओरिओचे बिस्किट पुढे होते तर ह्याच्यातून हे जे मोदक आहेत तो जर तुमच्याकडे छोटा साचा असेल तर त्या छोट्या साच्याचे साधारण दहा ते अकरा मोदक तुम्ही बनवू शकतात पण माझ्याकडे हा अगदी मोठा साचा होता तर ह्याचे फक्त तीन मोदक तयार झाले तर पद्धती अशा पद्धतीने हे मोदकांचं जे पीठ मळून घेतलेलं होतं ते मी आधी सुरुवातीला साच्यात टाकलं त्यानंतर हे बरोबर मधोमध याचं होल होईल अशा पद्धतीने ह्या साच्याला आजूबाजूने ते पीठ चिटकवून घ्यायचं त्यानंतर जे क्रीम आपण काढलेलं होतं त्याचा गोळा त्या पिठाच्या मधोमध ठेवायचा आणि त्यानंतर पुन्हा हे जे ओरिओचं आपण पीठ किंवा डो बनवून घेतला आहे तर ते अशा पद्धतीने चिटून घ्यायचं तर हे पहा आता हा मोदक इथे तयार झालेला आहे अतिशय सुंदर दिसतो हा मोदक चवीला सुद्धा छान लागतो आणि लहान मुलांना तर खूप आवडतो तर हे पहा इथे हे मोदक मी बनवून घेतलेले आहेत मी तुम्हाला हा मोदक कट करून दाखवते हे पहा कट केल्यानंतर असं सुंदर मध्ये क्रीम असतं आणि आजूबाजूने आपल्याला हे मोदक तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा